कोण बोलते हे, ज्यांच्या कांद्याला 50-50 कोटीचा भाव घेतला आणि शेतकरी बिचारा कांद्यासाठी रडतो. काल मालेगावच्या सभेने कोणाची नारकोटी जनता करणार आहे भविष्यात ते स्पष्ट झालं. त्यांचं म्हणे कुठल्या कंपनीकडनं किती पैसे घेतले समोर येईल. त्यासोबत त्यांचं म्हणे श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये यासाठी. ठीक आहे, एक कोणा कोणत्याही फालतू लोकांच्या वक्तव्यावरती उत्तर द्यायची आम्हाला गरज वाटत नाही.